अरे कोण म्हणतो देणार नाही पीक विमा मिळालाच पाहिजे या सरकारचं करायचं काय आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना एकही सण आनंदाने साजरा करता येत नाही आपण पाहिलं तर आज राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अलीकडच्या काळात दुर्दैवाने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यातील सर्वात जास्त आत्महत्या त्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील आहेत आणि दुसरीकडं कृषीमंत्री कर अब्दुल सत्तार साहेब म्हणत आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही काही नवीन गोष्ट नाही आहे आणि ह्या वक्तव्य जे केलं आहे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सा साहेबांनी याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज आपण पाहिलं तर अतिवृष्टीचा अनुदान देखील मिळालेलं नाही आहे पीक विम्याचा एक रुपया देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे आज आपण पाहिलं की का कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही कोणत्याही शेतीमालाला भाव नसल्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडायचं कसं हा शेतकऱ्यांसमोर आज प्रश्न उभा राहिला आहे आज सर्वजण आनंदाने सण साजरा करत आहेत पण दुर्दैवाने शेतकऱ्यांना ला कोणताही लाभ सरकारकडून मिळाला नसल्यामुळे दुर्दैवाने आज आम्हाला काळी गुढी उभी करण्याचा आज दिवस आला आहे येणाऱ्या काळात जर सरकारने गंभीरतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं लक्ष दिलं नाही तर इथून पुढं मोठं संघर्ष करू आज आम्ही असा इशारा देत आहोत आम्ही गेले पाच सहा महिन्यापासून सातत्याने म केंद्रीय मंत्री असतील नरेंद्रसिंह तोमर राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडे निवेदनं पाठवून वेळोवेळी निवेदनं पाठवले पाठपुरावा केला परंतु शेतकऱ्याच्या निवेदनाला फक्त केराची टोपली दाखवली जाते कोणतंही उत्तरसुद्धा निवेदनाला देत नाही आहे सरकार आजचं आंदोलन आमच्या शेतकऱ्याचे पिढ्या ना पिढ्या ज्या समस्या येतात त्या निश्चितपणे सरकारने सोडावी आमची इच्छा आहे आम्हाला एक नंबर शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे दोन नंबर शाश्वत निर्यात धोरण पाहिजे आणि तीन नंबर विमा सर्व कस विमा उतरला गेला पाहिजे आम आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे त्याचबरोबर पायाभूत सुविधा म्हणून लाईट असेल रस्ते असतील हे शेतकऱ्याच्या जे गरजेचे त्या समस्या सोडल्या तर आत्महत्या होणार नाही आणि आत्महत्याची नुसकान भरपाई शासनाला द्याना देण्याची गरज पडणार नाही ही शेतकऱ्याच्या म्हणजे बा निश्चितपणे इच्छा आहे आणि ती शासन करील अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही केलं तर हा निषेध आम्ही त्याच्यासाठीच करतो बाकी कोणाचा व्यक्तिद्वेष म्हणून आम्ही करीत नाही ह्या वर्षी सातत्याने अवकाळी पाऊस होत गेला खरीपात विशेष करून नव्वद टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के नुकसान झाले पंचनामे त्याचे झाले आम्हाला अपेक्षा वाटली होती पैसे शासन देईल त्याच्यातून किंवा विम्याचे तरी पैसे भेटतील त्याच्यातला एक नया रुपयासुद्धा आमच्या भागात कोणत्याही बँकेत जमा झालेला नाही आणि आत्ता जे रब्बीत नुसकानी झालेले आहेत सध्या त्याचा एक विमा म्हणजे भेटायचं कारण नाही आणि पंचनामे झालेले नाही सरकारी नुसका न भेटायचं कारण नाही आम्ही विमा कंपनीकडून वेळोवेळी पाठपुरावा करतो पण त्यांचे अपेक्षित उत्तर आम्हाला चांगले मिळत नाही ते शासनाने लक्ष घालून शेतकऱ्याला विमा कसा मिळेल नुसकान भरपाई झाली तर मिळालंच पाहिजे नाही झाली तर आम्हाला काही अपेक्षा नाही ह्यात